नमस्कार मैत्रिणींनो, आज मी श्यामल मनोहर आज एका वेगळ्याच विषयावर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. पहा, माझा विचार तुम्हाला पटतो आहे का? हां, तर माझ्या लेखाच्या शीर्षकाचं नाव आहे विश्रांतीचा अपराध. स्त्रीला निसर्गतः विश्रांतीची गरज असते. ती दुबळी नसते, पण तिची यंत्रणा वेगळ्या पद्धतीने काम करत असते. एक तास अभ्यास करून 60% मिळत असतील, तर 2 तास अभ्यास करून 120% मिळणार नाहीत हे आपल्याला कधी कळणार? पुरुषांकडे पाहून तुलना करत स्वतःला आळशी समजणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं आहे. पुरुषांच्या वेळापत्रकात मासिक धर्म नाही, त्यांच्या आयुष्यात बाळणपण नाही, मुलांची आई होणं नाही. तरीही विश्रांती घेताना मात्र स्त्रीच्या मनात अपराधी भाव असेल तर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे, बरं का? स्त्री हक्कांसाठी लढता लढता विश्रांतीचा हक्कच दुर्लक्षित राहिला आहे. कदाचित सुपर वुमन होण्याच्या नादात तिचं स्वतःचंच दुर्लक्ष झालं आहे स्वतःकडे. बिरबलाच्या गोष्टीतल्या बाभळी आणि बोरी वेगळ्या असतात हे विसरून इतरांना कॉपी करताना स्वतःच्या गरजा, मर्यादा, वेगळेपण ती विसरती आहे. सेलिब्रिटीजवरचे सिनेमे, सोशल मीडियावरचे मोटिवेशनल स्पीकर यशाचे फॉर्म्युले सांगत असतात. या जगात कष्टाचे गोडवे गाण्याची जुनीच प्रथा आहे. सहज यश मिळालं म्हटलं की त्यात काही मजा नसते. ड्रामा नाही, टीव्हीवरचे रियालिटी शोज बघा, घरची गरिबी दाखवून कलेला फ्रेम केलं जातो. का बरं असं? कलाकार हा कलाकार असतो, त्याच्या बॅकग्राऊंडशी तुम्हाला काय करायचं आहे? पण नाही, आपण इतरांचं पाहतो, लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार कष्ट आणि अडचणी मागतो, मग यश मिळाल्यावर ते दुःख मिरवतोसुद्धा. आपलं मन सहज सोपा मार्ग नाकारतं हे अनकॉन्शियस लेवलला चाललेलं असल्यानं आपल्याला कळतही नाही. परत प्रश्न विचारत आपणच फिरतो की माझ्या मार्गात इतक्या अडचणी का आल्या? कारण मनात खोलवर रुजलेलं कष्टाचं व्यसन. यशस्वी लोक जे बोलतात ते पूर्ण खरं नसतं, बरं का? बाह्य मन 10% असतं, अंतर्मनाचं गूढ 90% असतं. मग यशाची सूत्रं विचारली की ते कष्ट सांगतात. त्यांनी स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला महत्त्व दिलं, हवा तेव्हा आराम केला हे सांगतील तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? मी सहज गेले आणि जिंकले म्हटलं तर कोण ऐकेल? आपल्याला वेदना ऐकायच्या असतात, डोळ्यात पाणी आलं पाहिजे. का? तर उद्या आपल्याला पळ काढायचा असेल किंवा अपयश आलं तर आपले कष्ट कमी पडले असं म्हणता यावं. कारण अहंकार स्वतःचे दोष तर पाहतच नाही, पण तो शरीराला मात्र दोष देऊन मोकळा होतो. ऐकलंय कधी पालकांना बोलताना, माझा मुलगा आणि मुलगी हुशार आहे, पण ते कष्टात कमी पडतात. दुसरं, आपला न्यूनगंड आपल्याला सुखानं बसूसुद्धा देत नाही. माझी किंमत मला सिद्ध करावी लागेल, कामं करून तरच मी ठीक आहे असं आपल्याला वाटत राहतं. यूट्यूबवरचे स्त्रियांचे व्हिडिओ पहा, तव्याच्या काळाकड्या कशा चमकवायच्या पासून अमक्यापासून तमुक करणे, हे करणे, ते करणे, मुलांच्या संगोपनावर तर आयुष्य संपलं तरी शिकणं संपत नाही. इतका आईला गिल्ट असतो, आपण चांगली आई नाहीच असंच का वाटत राहतं? असं का विचार करतो आपण? का, कशासाठी? कारण स्वतःबद्दल खोलवर मुरलेला न्यूनगंड. मी गृहिणी आहे तर मी आराम करते, मला एखादी कला येत नाही हे नाहीच आपल्या मनाला पटत. काय हरकत आहे साधं राहायला? काय हरकत आहे नेहमीचं साधं आयुष्य जगायला? आयुष्यभर सासरचं केलं, माहेरचं केलं, हे केलं, ते केलं, धावधाव केली, आणि आता काय करायचं? रिटायरमेंटच्या काळात कुणी सोशल मीडियावर जातं आहे, कुणी गृहउद्योग करतं आहे, कुणी कला शिकतं आहे. आपल्याला होत नाही आहे तरी करत राहतं आहे, करत राहतं आहे. आता मी स्वतःला फटके मारेन, स्वतःला युसलेस म्हणत परत धावत धावायला सुरुवात करेन, त्याला स्वतःची ओळख असं छानसं नाव देईन. मग दमलेली थकलेली नवीन रेस शोधून काढी. कशासाठी हे? थांबवा, स्टॉप. स्वतःला हे फसवणं आहे. आपल्याला सारखं इतरांचं अप्रुव्हल हवं असतं, इतरांनी छान म्हणायला हवं. कशाला?
स्वतःच्या शरीराला आराम देणं आपण आता माहीत करून घ्यायला हवं. नुसतं 10 मिनटं बसायचं कसं काय, ध्यान तरी करू, मंत्र तरी म्हणू, काहीतरी केलं पाहिजे. यातून बाहेर पडा, शरीराचं ऐकलं पाहिजे, ते बोलत असतं. अंग दुखत आहे, वेदना होत आहे, कंबर दुखती आहे, तर त्याला विश्रांतीची गरज आहे. ते टाहो फोडून सांगतंय, विश्रांती घे, विश्रांती घे. तर हे आजारपण ऐका, विश्रांतीचा सवय लावून घ्या, शरीराकडे लक्ष द्या. आपण औषधाचा पैसा खर्च करून काय विकत घेतो, तर सक्तीची विश्रांती, आणि एवढं होऊन परत जुन्याच कामाला लागतो. नाही मैत्रिणींनो, आराम करता आला पाहिजे. वाचणाऱ्या प्रत्येकीला गिल्ट फ्री विश्रांतीच्या माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.